मी संपदा साळवे मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात महाराष्ट्र तसेच जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. लॉकडाऊनच्या निर्णयामुळे हतबल झालेल्या व्यापाऱ्यांनी शासनाला मदतीची हाक देत आम्ही कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळू तरी दिवसभरातील काही तास दुकान उघडण्याची परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन कर्जत शहरातील व्यापाऱ्यांनी केले आहे. पीसीपीएनडीटीच्या कलमान्वये दाखल झालेल्या आरोपातून समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज यांनी संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याबद्दल बुधवारी त्यांच्या ओझर खुर्द येथील निवासस्थानी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसींचा तुटवडा देशातील अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्राकडे सातत्याने कोरोना लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करण्याची मागणी केली जात आहे. राज्य सरकारने लादलेल्या कोरोना निर्बंधामुळे आक्रमक झालेल्या पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्तास सबुरीचे धोरण अवलंबायचे ठरवले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर नियोजित आंदोलन स्थगित केले आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव येथील ग्रामपंचायती सरपंचाच्या निवडीनंतर गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंग सह कोरोना नियमांचे कोणतेही पालन करण्यात आले नाही. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर घडत असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पाणी तालुक्यामध्ये कोरोना रुग्णवाढीने कहर केला असून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 70 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. ही तालुक्यातील उच्चांकी रुग्णवाढ असून जिल्ह्यात 2233 इतके एकाच दिवसात रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनापुढे चिंता वाढली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनला मागणी वाढली असून पुण्यात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने इंजेक्शनसाठी मेडिकलवर भली मोठी रांग पाहायला मिळाली. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.